नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ईवीएसचा आपण आठवा लेसन चालू केला आहे, म्हणजे सायन्सचा अवर नीड फॉर वॉटर, आपल्याला पाण्याची गरज का आहे। त्यामध्ये आपण काल बघितलेलं वाय डू वी फील थर्स्टी, आपण तहानलेलं आपल्याला तहान का लागते, आपण पाणी का पितो। त्यानंतर मागच्या लेसनला मी तुम्हाला हे चित्र पाठवलं होतं, या चित्रावरून म्हणजे या पिक्चरवरून कॅन यू टेल सॉल्व करायचं होतं। तुम्हाला प्रश्न विचारले विच ॲनिमल आर ड्रिंकिंग वॉटर ॲट द रिवर, त्या नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते, हा प्रश्न विचारलेला। त्याचे काहींनी ॲन्सर मला पाठवलेत। आज आपण नवीन लेसन आपण नवीन पॉईंट बघतोय, अ पब्लिक सोर्स ऑफ अ वॉटर, पान उठा। पब्लिक म्हणजे लोकांना पाणी देणारा साठा। इन मेनी व्हिलेजेस काऊज बफेलोज अँड गोट्स कम टू द रिवर ऑर अ पॉन्ड टू ड्रिंक अ वॉटर। ग्रास अँड अ अदर ब्रशेस कॅन बी सीन ग्रोईंग नियर द वॉटर होल। अनेक गावांमध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई म्हैसी शेळ्या पाणी पिण्यासाठी येत असतात। ॲनिमल्स बीथ देमसेल्फ्स इन इट, त्यामध्ये प्राणी काही ॲनिमल्स पोहत असतात। बर्ड्स लाईक द लॅपविंग, त्यानंतर काय होतं, जनावरे पाण्यात बुडतात। लॅपविंग म्हणजे टिटवी, किंगफिशर, खंड्या, नंतर इरगड, बगळे कॅन ऑल्सो बी सीन अराउंड द वॉटर सोर्स। काही पक्षीही त्या पाण्यामध्ये आपल्यााला आढळून येतात। पीपल फ्रॉम द व्हिलेज वॉश देअर क्लॉथ इन इट, गावाचे लोक पाणउठ्यावर कपडे धुतात। दे कॅरी वॉटर टू यूज ॲट होम, घरी वापरण्यासाठी आपण पाणी भरून नेत असतो। वॉट इज द सोल्युशन, द वॉटर इन द पब्लिक सोर्स हॅज टू बी किप्ट क्लीन, पाणवठ्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी आपण कोणती काळजी घेतो, काय करतो। पुढचा पॉईंट आहे, डू यू नो पीपल हू कीप ॲनिमल प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर टू देम विदाउट अ फेल। वी नो दॅट दीज ॲनिमल्स, लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीनं करतात। वी नो दॅट दीज ॲनिमल टू गेट अ थर्स्टी, त्यांना तहान लागते, हे आपल्या लगेच लक्षात। बट देअर आर अ थाउजंड्स ऑफ अदर ॲनिमल, वी डू नॉट रिअलाइज दॅट दे टू नीड अ वॉटर, पण इतर हजारो प्राणी असे आहेत की त्यांना तहान लागते, हे आपल्या लक्षातच येत नसतं। म्हणजे आपण घरी पाळलेल्या प्राण्यांना आठवणीनं पाणी देत असतो, पण जे बाहेर आहेत त्या प्राण्यांना पाणी हेच त्यांना शोधावं लागतं। अंट म्हणजे मुंगी, हनी बी, मधमाशी, क्रॅब, खेकडे अँड स्कॅरोस्पिन म्हणजे विंचू, अँड्स, हनी बी, क्रेब्स, स्कॅरोपॉइंट्स अँड ऑल अदर्स ॲनिमल नीड वॉटर। या अशा सर्व प्राण्यांना सुद्धा कशाची गरज आहे, तर पाण्याची, त्यांना सुद्धा पाणी लागत असतं। कॅन यू टेल वाय डू वी गो नियर अ वॉटर होल इन अ जंगल टू सी वाईल्ड ॲनिमल, जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पाणउठ्यापाशी का जावं लागतं, तर ते जंगलातले प्राणी त्या जिथे पाणी जास्त आहे त्यांना पाणी पिण्याची सोय जिथे आहे तिथं ते प्राणी येत असतात। एक चित्र दाखवले, वाईल्ड ॲनिमल ऑल्सो नीड वॉटर, दे कम टू अ वॉटर होल इन द फॉरेस्ट व्हेन दे आर अ थर्स्टी, सो पीपल टू गो देअर इन ऑर्डर टू स्लाइड द वाईल्ड ॲनिमल। जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते, तहान लागली की ते त्या पाणउठ्यावर म्हणजे इथं जिथं त्यांना पाण्याची सोय आहे तिथं ते येत असतात, म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोकही त्या पाणउठ्यावर येत असतात। पुढचा पॉईंट आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर, पाण्याचे महत्त्व। पीपल नीड अ वॉटर नॉट ओनली फॉर अ ड्रिंकिंग बट ऑल्सो फॉर कुकिंग अँड क्लिनिंग, माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागतेच, पण स्वयंपाक आणि स्वच्छता यासाठीही माणूस पाणी वापरत असतो। वी नीड वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री ॲज वेल ॲज वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लिव्ज, कारखानदारी शिवाय शेती यांसाठीही माणसाला पाणी लागतं। आपल्या जीवनात आपण पाण्याला खूप महत्त्व देतो, बैले पाणी ड्रिंकिंगसाठी, पिण्यासाठी पाणी, आंघोळी ब्रीदिंग आंघोळीसाठी पाणी,
कुकिंगसाठी, स्वयंपाकासाठी आहे. इंडस्ट्रीजमध्ये पाण्याचा वापर होत असतो. शेतीसाठी या पाण्याचा वापर आपण करत असतो. म्हणजे पाणी हे आपल्याला अत्यंत काय आहे तर गरजेचं आहे. टेक टू प्लॉटेड प्लांट ऑफ अ इक्वल ग्रोथ. काय दिलं आहे? एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपं असणाऱ्या दोन कुंड्या घ्या. लेबल देम ॲज वन ऑर टू. त्या कुंड्यांना काय करा, एक आणि दोन असं क्रमांक द्या. एव्हरी मॉर्निंग फॉर द नेक्स्ट 5 days, यानंतर 5 दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक 1 कुंड्यातल्या रोपाला पाणी घाला. एव्हरी मॉर्निंग फॉर द नेक्स्ट 5 days, वॉटर ओनली प्लांट 1. एक क्रमांक 1 कुंडीला रोपाला काय करायचं आहे, रोज सकाळी फक्त पाणी घालायचं आहे. डू नॉट वॉटर प्लांट 2. कुंडी 2 कुंडीला आपण पाणी घालणार नाही. व्हॉट डू यू सी? तुम्हाला त्यानंतर 5 दिवसानंतर काय ऑब्झर्वेशन मिळेल? प्लांट 2 विच वॉज नॉट वॉटर स्लोली ड्रायज अप. प्लांट 1 लुक्स फ्रेश अँड ग्रीन. ज्या कुंडीत पाणी घालणं बंद केलं ती कुंडी क्रमांक 2, त्या कुंडीतलं रोप हळूहळू काय होईल, सुकलेले दिसेल. आणि कुंडी नंबर 1 आपण पाणी घातलं, त्याचं रोप कसं असेल, टवटवीत असेल, छान दिसेल. मग वॉट डज दीज टेलर्स, यावरून तुमच्या यावरून काय उलगडतं, तर प्लांट्स नीड वॉटर टू लिव. वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. म्हणजे झाडं येतात त्यांनासुद्धा काय लागतं, पाणी लागतं. प्लांट्स नीड अ वॉटर, वनस्पतींची पाण्याची गरज. वी वॉटर अवर पॉटेड प्लांट्स. फार्मर्स वॉटर द क्रॉप्स इन देअर फील्ड्स. घरी कुंड्यांमधील रोपांना आपण पाणी देतो. फार्मर्स वॉटर द क्रॉप इन देअर फील्ड्स. शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात. वुड दीज प्लांट्स लिव विदाउट वॉटर. पाणी मिळाले नाही तर रोप जगतील का? नाही. डज वी सी दॅट प्लांट्स लाईक ॲनिमल नीड वॉटर. म्हणजे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींना सुद्धा काय आहे, तर पाण्याची गरज आहे. जसं आपल्याला पाण्याची गरज आहे, तसंच नॉन लिव्हिंग निर्जीव ज्या की सजीव आहेत जे, किंवा ज्या वनस्पती आहेत, झाडं आहेत किंवा ॲनिमल्स आहेत, या सगळ्यांना सुद्धा काय आहे, पाण्याची गरज आहे. यूज अवर ब्रेन पॉवर. द ट्रीज इन द फॉरेस्ट ऑल्सो नीड वॉटर टू ग्रो. फ्रॉम वेअर डू दे गेट द वॉटर दे नीड. जंगलात उगवणाऱ्या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते. त्यांना पाणी कुठून मिळत असेल, तर रेन, पाऊस पडल्यानंतर. रेन वॉटर सीप्स इन टू द सॉइल. रूट्स ऑफ प्लांट्स स्प्रिट डीप इन टू द सॉइल. दीज रूट ॲब्सॉर्ब द वॉटर दॅट हॅज सीडेड इन सेप्टेड इन टू द सॉइल. म्हणजे काय होतं, पावसाचं पाणी जमिनीत मुरतं. जमिनीत मुरल्यानंतर वनस्पतींची मुळे खूप खोलवर पसरतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींच्या मूळ शोषून घेतात. म्हणजे जंगलामध्ये पाणी पोच करायला कोण नसेल, तरी काय होतं, पावसाचं पाणी पडतं, ते पावसाचं पाणी जमीन शोषून घेते. आणि शोषून घेतल्यानंतर वनस्पतींची मुळं खूप खोलवर पसरतात. आणि जमिनीतील मुरलेलं पाणी ह्या वनस्पती काय करतात, तर शोषून घेत असतात. डू यू नो सम प्लांट्स लाईक ब्लुरुशेस ग्रो ओनली इन अ वॉटर. पानकणसासारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात. वी कॅन ट्राय अवर बेस्ट टू ग्रो देम इन अ सॉइल बट दे कॅनॉट सर्वेव दीज. जमिनीवर वाढण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर येत नाही. द लोटस वॉटर चेस्टनट अँड हायनीथ आर अल्सो प्लांट्स दॅट ग्रो इन वॉटर. कमळ, शिंगाडे, जलपर्णी याही वनस्पती पाण्यातच वाढलेल्या आपल्याला दिसतात. मग आज आपला हा लेसन इथं संपतो. यामध्ये आपण बघितलं आपल्याला पाण्याची गरज का आहे. यूज अवर ब्रेन पॉवर. वाय डू वी नीड वॉटर ऑफ अ गार्डन मोअर ऑप्टेन इन अ समर. उन्हाळ्यात बागेला जास्त वेळ पाणी का द्यावं लागतं. वाय इज द वॉटर इन अ पॉन्ड्स अँड वेल्स मच रिड्युस्ड इन समर. तळ्यामधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का दिसते, का होतं, तर बागेमध्ये उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी का द्यावं लागतं, ऊन जास्त असतं, त्या उन्हामुळे त्या पाण्या जे आपण बागेमध्ये पाणी देत असतो ते पाणी देताना
पाणी आज दिलं तरी लगेच संध्याकाळी द्यावं लागतं. का तर पाणी शोषून घेण्याची जमिनीमधली जी असते ती अतिशय उष्ण वातावरणामुळे तिथले सुपीकता काय झालेली असते, कमी झालेली असते. पाणी असं थंड राहत नाही, जास्त ऊन असल्यामुळे जमीन कोरडी पडते, त्यामुळे आपल्याला सारखं सारखं त्या बागेमध्ये पाणी द्यावं लागतं. अँड सेकंड होतं, तळ्यामधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले असते. काय होतं, जमीन शोषून घेते पाणी, त्यामुळे तळ्यांमधलं पाणीसुद्धा काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. मग आज आपण लेसन बघितला, आपल्याला पाण्याची गरज का आहे, हा लेसन आज आपला इथे संपला आहे. या लेसनमधले कॅन यू टेल, यूज अवर ब्रेन पॉवर हे काही प्रश्न सोडवा, त्यानंतर एक्सरसाइज सॉल्व करायला देते आज, तेसुद्धा तुम्ही उद्याच्या तासाला काय करणार आहात, कम्प्लीट करणार आहात. थँक्यू.